कुंडलिकावरद हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आतार धयावली तो फलनिया भले हरि वैसु पावली श्री गुरु जी। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथि नांदतु ज्ञान राजा सुपात्र दया शरण दाता गड़ी पुण्यराशि साष्टांग नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराशि। सच्चिदानंद रूपाय विशत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। लोकाविराम मृणरंगधिरं राजीव नेत्रम रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुके अज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी अनावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठ। मौली महान वैष्णव संत सम्राट विश्वनंदे महाराष्ट्र भूषण समाधि के राजे अलंकापुर वासी ज्ञानेश्वर मौली प्रसुत प्रसंगी प्रवचन सेवेसाठी आपण जो घेतला हा श्लोक आहे तो श्लोक म्हणजे आपल्या चौथ्या अध्यायातील 34वा क्रमांकाचा हा श्लोक असून याच्यावरती भाष्य करत असताना विश्व मौली ज्ञानोबराय ज्यावेळी लागली अर्जुनानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला होता की म्हणले महाराज भगवान की म्हणले पहिल्यांदा सांगत असताना त्यांनी सांगितलं की कर्मकांड सांगितले कर्मेश्वर भजावा पण म्हणले तुम्ही सांगता की कर्मेश्वराला अर्पण करावं हे मान्य आहे पण ते कुठल्या पद्धतीनं अर्पण करायला पाहिजे हे सांगत असताना परत सांगितलं की म्हणले अर्पण केल्यानंतर घडतं काय तर नंतर आपल्याकडे जिथं कर्म योग्यरीतीनं आपल्याकडून घडत असेल जिथं कर्माची परिपूर्ण अवस्था प्राप्त होते तिथून अगदी आपल्याला भक्तीची सुरुवात होत असते पण ते भक्ती करत असताना नेमकी कशी करावी आणि त्या भक्तीचं स्वरूप काय नेमकं ते कळण्यासाठी नेमकं काय करावं त्यासाठी सांगतात की बाबा जीवनामध्ये आपण ज्या वंशामध्ये जन्माला आलो मानव म्हणून जन्माला आलो आणि आपल्या मानवासाठीच अगदी वेदांड कर्मकांड उपासना कांड ज्ञानकांड हे दोन्ही तीन प्रकारचे कांड सांगितलेले पण पहिल्यांदा तमगुण प्रधान असणारं जे कर्मकांड आहे ते योग्य रीतीने आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मात्र मग उपासना कांडाला सुरुवात होते आणि उपासना कांडामधून मग ज्ञानाची प्राप्ती होत असते पण ज्ञानाशिवाय अगदी माणसाला परिपूर्णतेकडे जाता येणार नाही ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही म्हणून आपल्याला ज्ञान संपादन करणं हे अतिमहत्त्वाचं आहे। म्हणजे ठीक आहे परंतु म्हणजे ते ज्ञान म्हणजे नेमकं काय आणि ज्ञान साध्य करण्यासाठी मानवानं नेमकं काय करायला पाहिजे हे कृपा करून आम्हाला सांगा असा प्रश्न ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला महान भगवत भक्त अर्जुनाने केला त्यावेळेस अगदी भगवान सांगतात बाबा अरे ज्ञान संपादन करण्यासाठी जर म्हटलं तर अनेक शास्त्र आहेत आपल्याकडे सहा प्रकारचे शास्त्र सांगितले आहेत वेद आहे शास्त्र आहेत पुराण आहेत पण त्यांचं अध्ययन केल्यानंतर वाचन केल्यानंतर ज्ञानप्राप्ती होते पण ते कोणती म्हटलं तर अगदी परोक्ष ज्ञान आहे अपरोक्ष अनुभूती संपन्न झाल्याशिवाय आपले परमार्थातली दशा परिपक्व कधी होऊ शकत नाही आपल्याला अपरोक्ष अनुभूतीकडे जावं लागतं पण ते नेमकं ज्ञान शास्त्रातलं कोणतं परोक्ष आहे कारण का म्हणावं लागतं परोक्ष शास्त्रामध्ये योग्यरीतीने जरी ज्ञानाची मांडणी केली असेल तर आपण त्याचं चिंतन करत असताना आपल्या बुद्धीप्रमाणे आपण जर त्याचं चिंतन करू लागलो तर त्याचा जो अर्थ आहे तंतोतंत हाच अर्थ असं आपल्याला सांगता येणार नाही कारण त्याच्यामध्ये अनेकशे प्रकारचे अगदी बारीक बारकावे असतात ते ज्ञान आपल्याला निश्चितपणे समजू शकत नाही म्हणून ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं जर असेलच तर माणसानं संतांकडे गेलं पाहिजे कारण एक बाजू आहे ते
शास्त्रामधलं ज्ञान पुराणातलं जे ज्ञान असेल किंवा वेदातलं ज्ञान आहे ते ज्ञान अगदी मान्य जाण्यासारखं आहे, परंतु ते अगदी कमी पडतं. का कमी पडतं जर म्हटलं तर ज्ञान नेमकं काय जर म्हटलं तर जीवनामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आहेत. आता ते व्यवहार वेगळं, शाळा शिक्षणामध्ये शाळेमध्ये अभ्यासक्रम करतो ते शिक्षण वेगळं, पण त्याचे जे काही आपल्याला ते ज्ञान संपादन करत असताना त्याच्यानुसार ज्ञान संपादन केलं तर ते व्यावहारिक ज्ञान होऊ शकतं. पण व्यावहारिक ज्ञान मानव जीवनाला परिपूर्णतेकडे घेऊन जाणे आपल्याला पूर्ण होऊ शकत नाही, कारण जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक अडथळे येत असतात, पण ते अडथळे दूर करून आपलं जीवन व्यावहारिकदृष्ट्या सुखी कसं बनवावं हे बाकीचं ज्ञान व्यवहारातून मिळू शकतं. पण माणसांच्या जन्माला आल्यानंतर हा जन्म इतका श्रेष्ठ आहे, इतका पवित्र आहे की पुन्हा पुन्हा या जन्माला आपण येऊ असं सांगता येणं शक्य नाही. कारण या जन्मामध्ये दोन्ही बाजूने संतांनी वर्णन केलं, माणसाच्या देहाचं वर्णन जर पाहायला गेलं तर ज्ञानोबाराय सांगतात हा देह नाशिवंत मूळपुत्राचा बांधा, वरी चर्म घातलेली कर्म कीटकाचा संधा, रवर दुर्गंधीरी अमंगळ तिचा बांधा, म्हणून स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद म्हणतात. म्हणून म्हणतात की बाबा त्या गोविंदाला शरण गेलं पाहिजे, कारण हा देह नाशिवंत सांगितलेला आहे. तुकोबाराय सांगतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीर इतकं ओंगळ आहे, इतकं वाईट आहे, मग याच्याकडे कौतुक करण्याचं कारण काय? तर या नरदेहामधून सर्व बाजूचा जर विचार केला तर सर्व बाजूनं शरीर हे अमंगळ आहे. अमंगळ का म्हणाल? कारण पंचभक्ती शरीर आहे आणि प्रकृती हे केवळ नाशवान आहे. नाशवान प्रकृतीपासून उत्पन्न झालेला हा जो देह आहे, मायेपासून उत्पन्न झालेला देह, पण हा देह शेवटी नाशवानच आहे. पण नाशिवंत देह जरी असला तरी पण या नाशवंत देहामधून शाश्वत परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते आपल्याला. इतर जन्मामध्ये इतर देहामध्ये ती प्राप्त करणं शक्य नाही आहे. म्हणून याच जन्मामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. त्याची प्राप्ती म्हणजे भगवान परमात्मा नेम काहीतरी कुठं याचा जर विचार, तर हा भगवान परमात्मा सर्वांच्या अंतरंगामध्ये विश्वामध्ये समव्याप्त आहे तो परमात्मा. बाकीचे लोक जे आहेत तत्वज्ञानाचा जर विचार केला तर संत माईबाप काय करतात? संताकडे शरण का जाऊ? माऊली सांगतात की अगदी ते ज्ञान पैगा बरी. कोणतं ज्ञान? तर ते म्हणजे जे जन्ममरणांच्या परंपरेतून मुक्त करतं, जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आणखी प्राप्त करण्याची काही शिल्लक उरत नाही असं जे ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे काय नेमकं? तर आपल्या अंतरंगामध्ये वास्तव्य करणारा हा जो आत्माराम आहे, हे सच्चिदानंद स्वरूप आहे, ते आपलं मूळ स्वरूप आहे आणि या स्वरूपाची ओळख म्हणजे ज्ञान अशी त्याची व्याख्या. पण मग नेमकं त्याला ओळखायचं कसं? तर याचा जर विचार केला तर संताकडेच का जावं? तर एक बाजू आहे परमात्म्याला प्रकाशित करण्यासाठी विश्वातली कुठलीही वस्तू अगदी पूर्ण होऊ शकत नाही किंवा पुरी पडत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सूर्य हा संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, विश्वाला प्रकाशित करतो, पण आत्मस्वरूपाला मात्र तो कधी प्रकाशित करू शकत नाही. कारण आत्मसत्तेमधूनच आपल्या डोळ्याला चेतना मिळते, डोळे विश्वातल्या प्रत्येक पदार्थाचं दर्शन घेऊ शकतात आणि त्याच डोळ्याला सूर्यानं सहाय्य केल्यानंतर मग बाहेरचे पदार्थ दिसतात. डोळा आहे, सूर्य आहे, मान्य आहे, पण जर आत्मस्वरूप नसेल तर बाकीचं काही दिसू शकत नाही आहे. या तिन्हीपैकी कुठली ही तिन्ही वस्तू लागतात, पण एक बाजू अशी आहे की अंतरंग परमात्मा जर नसेल तर बाहेरचं आपल्याला काही दिसू शकत नाही, पण त्या परमात्म्याला मात्र कुणीही पाहू शकत नाही. सूर्य हा संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, परंतु आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. आत्मा सूर्यालाही प्रकाशित करू शकतो, म्हणून त्या आत्म्याचं जे काही दर्शन आहे आपल्याला कोणी घडवून देऊ शकत नाही. म्हणून तो परमात्मा आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अगदी वेदशास्त्र सांगतात की अमुक स्वरूप आहे, म्हणजे या विश्वातलं जे नाही, वेदानं नेती नेती का म्हटलं? हे नाही, ते नाही, ते नाही, ते जे आत्मस्वरूप, जे आत्मतत्व नाही ते वेदाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं, पण हे आमकंच आहे ना, असंच आहे, असं ज्यावेळेस सांगण्याची वेळ येते तेव्हाच मात्र वेदानं काय केलं? तर वेद जाणून गेला, पुढे मौनवला, ते गुह्य तुझ्याला प्राप्त कसे? ते जे गुह्य ज्ञान आहे ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संताकडे जावं लागतं, कारण संतच त्याला अगदी परिपूर्ण
काही घेऊन जाऊ शकते, ज्ञान देऊ शकतात, त्या स्वरूपाची ओळख संत करू शकतात. कारण असं आहे की संत अपरोक्ष पूर्णतेकडे असतात. संत महात्मे अपरोक्ष स्वरूपाचं ज्ञान त्यांच्याकडे असतं, अनुभवजन्य ज्ञान असतं, आणि म्हणून ते जगाला देऊ शकतात. ते वेदाकडे अनुभवी ज्ञान आहे, शास्त्राकडेही नाही, म्हणून संताकडे जावं. म्हणून या ठिकाणी अगदी माऊली अट्टासानं सांगतात आमच्या अर्जुनजीला की अर्जुना ते ज्ञान पैगा भरवे जरी मणी अथी आणावे, जर आपल्या मनामध्ये ते प्राप्त करून घ्यावं असं जर वाटत असेल तरी संता या भजावे सर्वश्रेष्ठी. तर त्या संत माईबापाला भजलं पाहिजे. म्हणजे संताला कोण्या संताला भजावं, नेमके संत म्हणजे असतात तरी कसे? तर संतांचा जर विचार केला तर ज्यांच्या जीवनामध्ये असूया, तिरस्कार, द्वेष, असर, काम, क्रोध, षडविकार तर नाहीतच, आणि ज्या वेळेला संपूर्ण आपल्या देहावरचं ममत्व त्यांचं संपलेलं असतं, देहे तादात्म्य संपलेलं असतं, पण वृत्ती मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की वृत्ती स्वानंदे निमग्न परतोनी कदा यानापूर्ण जेणे दुजे पण आशेना, ज्यांच्याकडे दुजाभाव शिल्लक उरत नाही. एक नाही, म्हणून असे जे महात्म्य असतात बरं का. दुसरी एक ओळी सांगतात की म्हणे लागता सकळ भूतांचा झटा, जो न म्हणे हा भला ओखटा, नाचतो निजशांतीचे गोमटा, निजशांतीचे चोहटा संत गोमटा याना. संताची व्याख्यांच्या नातवाबाणी सांगितली बरं. निजशांती ज्यांना प्राप्त झाली, निज म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख प्राप्त झाल्यानंतर जे चित्तवृत्ती अंतरंग चैतन्याशी तादात्म्य जुळून अगदी निश्चिंत परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप झाले, तर त्या स्वरूपाचं जे काही त्या स्वरूपाला पोचल्यानंतर जी निश्चिंत शांतता प्राप्त झाली अशी संत माईबाप त्या स्वरूपाला पोचलेली असतात. आणि म्हणून स्वतःला जे प्राप्त झालं ते समाजाला देऊ शकतात, म्हणून त्या संत महात्म्यांकडे गेलं पाहिजे. अनेक उदाहरण संत कोणाला, ते संत ज्यांचं आहे तर विठ्ठली नेणती काही टाणे टोणा नामस्मरण वाचणे त्यांना संत म्हणावं, किंवा आपला देह परोपकारासाठी कष्ट करावा, जगाच्या कल्याणात संताची विभूती देह कष्टविते परोपकारे, परोपकारासाठी देह कष्ट करणार कष्टणारी असतात, नव्हे तर संपूर्ण सर्वाभूती पाहि एक वासुदेव अशी ज्यांची स्थिती आहे आणि त्यांनाच संत म्हणावं. खरं म्हणजे काय, संत कोणाला म्हणावं तर त्या मूळ स्वरूपाशी एकरूप त्यांना संत म्हणावं, ज्यांना त्यांची अनुभूती आहे त्यांना संत म्हणावं. आणि अपरोक्ष अनुभूती ज्यावेळेस सांगत असताना संत खरोखर श्रेष्ठ असतात, अनुभवी असते. गंमत अशी आहे, एकदा असं घडलं की एक भला मोठा सावकार श्रीमंत होता महाराज. श्रीमंत असताना बरेच लोकांवरती त्याचं कर्ज होतं, सावकारी होते, आणि तो सावकार कालांतरानं आपल्या म्हणजे दररोजच्या नियमानं आपल्या वहीमध्ये टिपट करून ठेवायचं आहे, कोणाकडे किती पैसे गेलेले आहेत, व्याज कोणाकडे किती थकबकी राहिलेली आहे, आणखी कोणाकडे येणं किती राहिलेलं आहे, हे सर्व वहीमध्ये लिहून ठेवायचं. करता करता एके दिवशी तो बिचारा मरण पावला. आता सावकार मरण पावला पण त्यानं आपल्या मुलाला काही सांगितलं नव्हतं. एक वेळेला घटना अशी घडली महाराज, तो मुलगा विचार करतो, काही दिवस त्याच्याकडे पुंजी होती तोपर्यंत बरा होता, पण सगळं संपून गेलं, परिस्थिती नाजूक झाली, आणि तो विचार करू लागला की म्हणजे आता काय करायचं. पण एके दिवशी एकांतात बसून चिंतन करत असणारी गोष्ट लक्षात आली की म्हणले आपले वडील सावकार होते, श्रीमंत होते, बऱ्याच लोकांना त्यांनी पैसे दिले होते, बघू म्हणले त्यांच्या त्या अगदी दप्तरामध्ये त्या वहीमध्ये काही लिखाण आहे का, कोणाकडे येणं आहे का बघावं आपण. म्हणून त्याने आपलं ते संपूर्ण त्याच्या वह्या शोधल्या गेल्या आणि एक वही त्याला सापडली. त्या वहीमध्ये पान पलटत असताना त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की म्हणले आपल्याच शेतामध्ये एक मंदिर बांधलेलं होतं महाराज, शेतातले काही मंदिर बांधकाम केलेलं, त्या मंदिराच्या घुमटामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदे दिवशी ठीक 4 वाजता 1000 सोन्याच्या मोहरा आणि अशा एका हंड्यामध्ये भरून तो हंडा भरून ठेवलेला, एवढाच उल्लेख त्याच्यामध्ये होता. हे ज्यावेळेस त्यांना ते वाचून पाहिलं आनंद वाटला, अरे वा मंदिराच्या घुमटामध्ये अगदी 1000 सोन्याचे मोहरा सापडणार आहेत, म्हणून हा अगदी गेला महाराज, पार घेतले, वरचा सगळा कळस काढला आणि संपूर्ण शिखर पाडला, शिखर पाडत पाडत अगदी खालच्या चौथऱ्यापर्यंत आणलं, पण मात्र कुठेही त्याला काही सापडलं नाही. लिहून ठेवलेलं त्यावर चुकीच आहे म्हटलं, पण विचारा डोक्यामध्ये की आपल्या वडिलांचा एक जुना मित्र आलेला, तो थकलेला माणूस आहे,
त्यांच्याकडे जाऊन विचारणा करावी, तो त्यांच्याकडे गेला. माझ्या वडिलांचे मित्र होते, म्हटलं हो काम काय बाबा, म्हणले बरं झालं, बरे दिसला. म्हणले बस काय चाललंय तुझं? काय नाही सर, व्यवस्थित चाललंय. म्हणले काय केलंस मग? काय नाही. म्हणले वही सापडली, वहीमध्ये पाहिलं तर अगदी 1000 सोन्याच्या मोहरा करून ठेवले शेतातल्या मंदिराच्या घुमटामध्ये, असा त्याच्यात उल्लेख आहे. मग मी घुमट पाडलं. मग काय झालं? म्हणले काहीच सापडलं नाही. अरे म्हणजे असं कसं होईल? म्हणले लिहून ठेवलं चुकीचं आहे का? आता चुकीचं म्हणावं लागेल. त्यांनी सांगितलं असं नाही, तेवढे वही घेऊन माझ्याकडे जेव्हा त्यानं ती वही घेऊन आला आणि या सा बाबानं ती वही वाचली. त्यामध्ये उल्लेख सोन्याच्या मोहरा आहे, त्याच्यामध्ये हजार अंड्यामध्ये त्याने असं लिहिलं होतं की चैत्र शुद्ध प्रतिपदी दिवशी ठीक 4 वाजता माणसानं वाचलं आणि सांगितलं वेड्या कशाला घुमट उकरलंस? म्हणले मग आता काय करू? काय करू नकोस म्हणले. आता ते मंदिर जसं होतं तसं बांध म्हणले, ते घुमट जेवढ्या उंचीचं होतं तेवढ्या उंचीचं बांध, कमी जास्तपणा काही करू नकोस म्हणले. ते म्हणला माझ्याकडे पैसेच नाही, बांधू कशा नाही. म्हणजे घेऊन जा पैसे. पैसे काही दिले, जसं होतं तसं घुमट बांधलं आणि परत त्याला सांगितलं की चैत्र शुद्ध प्रतिपदी दिवशी ठीक 3:30 वाजता माझ्याकडे ये आणि मला कल्पना दे की तुम्हाला 4 वाजता तुम्ही मला याला सांगितलं होतं, मी अगोदरच कल्पना देईन. मला ठीक आहे, तो निघून गेला. प्रतिपदी दिवशी आला चैत्रशुद्ध प्रतिपदा, त्या दिवशी आला आणि सांगितलं बाबा म्हणले चैत्रशुद्ध प्रतिपदा आहे. मग तर म्हणले तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मग त्या घुमटामध्ये ज्या मोहरा पुरलेल्या आहेत त्या आपल्याला काढायच्या. हो हो म्हणले आठवणाय चल म्हणले गेले महाराज. पण नेमका अगदी चैत्र शुद्ध प्रतिपदी दिवशी ठीक 4 वाजता पश्चिम दिशेला गेले आणि त्या घुमटाची सावली होती की ठीक 4 वाजता ज्या ठिकाणी जमिनीवरती पडली होती त्या ठिकाणी ते बाबा उभा टाकले आणि त्याला सांगितलं म्हणे इथं खो डोकं फिरलं काय? अहो वहीमध्ये गेले घुमटामध्ये तुम्ही सांगता हे तरी तुझं चुकलंय. म्हणजे खोद या ठिकाणी तेव्हा नेमकं अगदी 1000 सोन्याच्या मोहरा सापडल्या. तर मला सांगा खोटं होतं का? अगदी बरोबरच होतं. पण त्याचा तंतत कारणानं सोन्याच्या मोहरा सापडू शकल्या नाहीत. तसं वेदाकडे जाल तर मी शास्त्राकडे, पण तंतोतंत त्याच्यातला जे काही वर्म आपल्या लक्षात न आल्या कारणानं आपलं गणित चुकीचं ठरतं, म्हणून संताकडे जावं लागतं. संताकडे गेल्यानंतर निश्चितपणे संत माझं दर्शन घडवून देतात. आता आत्मस्वरूपाचं दर्शन म्हणजे नेमकं काय? गंमत अशी आहे, आत्मस्वरूप हे सर्वांच्या अंतर आत्मसर्व जवळ असून आपल्याला घडत नाही. तुझं आहे तुझं पाशी संत माईबापांचे वाक्य आहे. म्हणून अगदी संत काय करतात ओळख करून देतात. आपलं जीवन असं व्यर्थ चाललेलं आहे की देव दुसरीकडे शोधायची आवश्यकताच नाही. मला परमात्मा हा सर्वांच्या जवळ आहे, पण कारण काय जर म्हटलं तर अंतरंगामध्ये वास्तव करणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्याच आधी सत्य अंतकरण प्रकाश अंतकरण अगदी रजगुंत म्हणून सत्मणी या गुणाच्या अनेक तर आपलं अंतकरण शुद्ध केल्याशिवाय दर्शन कधी घडू शकत नाही. आता त्याने सांगितलं की बाबा अखंड नामचिंतन करत जा. संतांनी सांगितलं नामचिंतन का करावं? तर एक बाजू अशी आहे, एक वाटी घ्या, वाटीमध्ये पाणी टाका आणि त्याच्यामध्ये लहानशी टाचणी टाकून द्या. शेवटी एक बारीकशी अशा ती वस्त्रगाळी मृत्तिका धूळ घ्यायची आणि नेमकं त्या पाण्यामध्ये टाकून द्या. आता पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय घडेल? तर त्या धुळीचा तवंग संपूर्ण पाण्यावर तयार असेल. त्यास मात्र आतल्या टाचणीचं दर्शन आपल्याला घडणार नाही. बरं आता टाचणी दिसत नाही म्हणून टाचणी आत नाही का?
टाचणे आहे परंतु दिसत नाही का म्हणून आणि एकदा वरचा मळ जर आपण दूर केला टाचणे परत दिसणार आहे हो निश्चित दिसणार आहे पण वरचं जे काही मैल आपली धूळ आहे बाजूला काढायची कशी काढायची त्याला काहीच हलवायचं नाही त्या वाटीला जशाला तसं ठेवावं पण आतली जी धूळ आहे ती आपल्याला बाजूला सारायची त्याला काय करावं लागेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं गाळणी घ्यायची गरज नाही किंवा त्याला हलवायची गरज नाही मग काय तर फक्त थोडकसा जर तुरटीचा तुकडा जर आत टाकला तर एका मिनिटामध्ये जाईल आणि आहे त्या टाचणीचं दर्शन घडेल तसं आपल्याच अंतकरणामध्ये परमात्म्याचा तो नटलेला आहे पण त्याचं दर्शन का घडत नाही तर अंतकरणामध्ये अनेक प्रकारचा साचलेला आहे वासना इच्छा आकांक्षा अनेक प्रकारचे दोष आहेत तर हे अंतकरणातले दोष दूर जाण्यासाठी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे अखंड नामचिंतन केलं तर नामाच्याद्वारे चित्ताची शुद्धता पण आणखी एक वर्म लक्षात घेतलं पाहिजे नामचिंतन करण्यासाठी काय पाहिजे मुखाला आपल्या नाम येण्यासाठी अहो जे दोषी अंतकरण भगवंताचं नावच घेत नाही ना मग त्याच्यासाठी काय करावं लागतं अगोदर दोष कमी झाले तरच नाम येत असतं आणि नामचिंतन वाढले असा हा क्रम आहे पण म्हणजे पहिल्यांदा जर आपला दोष कमी करायचा काय करावं तर त्याच्यासाठी संताकडे जावं का जावं तर संत चरण रज लागत सहज वासनेचे बीज जळून जाय संतांच्या नसतं जर स्पर्श झाला तर बरोबर आपलं संपूर्ण पाप कमी होतं आणि संतांच्या दर्शनातून पाप कमी झालं तर काय घडतं तर मग रामनामे उपजावे संतांचं दर्शन झालं वासनेचे बीज जळून जाय खलास आणि मग रामनामे उपजावडी सुख घडोघडी वाढू लागे सुख वाढतं म्हणजे चिंतन करत गेल्या कारणानं अंतरंगातला संपूर्ण मन संपला जातो आणि चित्तवृत्ती शुद्ध होऊन भगवंताच्या स्वरूपाशी आपली वृत्ती निगडीत होते आणि म्हणून सुख वाढायला लागत असतं म्हणून काय करावं लागतं संताकडे आता संताकडे गेल्यानंतर त्यांच्या पदस्पर्शात किती ताकद आहे बघा नुसता स्पर्श झाल्याबरोबर माणसाचं पाप संपत असतं सेवा केल्यानंतर अखंडित त्यांच्या जोड राहिल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपला उद्धार होईल आपला दोष जाईल याचं काही नवं नाही महाराज पण नुसता स्पर्श झाला तरी सुद्धा कारण एक बाजू अशी आहे संत मायबाप किती पवित्र आहेत म्हटलं तर भगवता भगवान परमात्मा उद्धवला सांगतात उद्धवा अरे माझे संत किती पवित्र आहेत तर काय सांगू त्यांची पवित्रता तीर्थे मागती चरण तीर्था मीही पदरज वंशिता इतराची कथा काय शिव काय सांगू तुला मुले वर्णन अरे संतांची पवित्रता इतकी श्रेष्ठ आहे महाराज विचार केला तर भगवान परमात्मा इतकं पवित्र कोणीच नाही भगवंताचं नाम पवित्र आहे भगवान परमात्मा पवित्र आहे तरी पण संत त्यांच्यापेक्षा सुद्धा पवित्र आहेत का म्हणावं लागतं असं तर संतांनी नामचिंतन केलं आणि पवित्र परमात्म्याला हृदयमंदिरामध्ये साठवलं त्याच्यामुळे घडलं काय शरीर पाहायला गेलं तर नाशवंत जरी असेल तर शरीर सुद्धा पूर्ण ब्रह्मरूप कारण तुकोबाराचं प्रमाण आहे ब्रह्मरूप काय हो तशी कीर्तने भागीतरी ऋणी देवायचा अपवित्र देह सुद्धा पवित्र करून टाकला ही ताकद संताची आहे भरत अहो संतापेक्षा इथं तीर्थे मागती चरणतीर्था प्रतितलावरती सर्व तीर्थ आहेत विचार करण्या वाचे म्हणता गंगा गंगा केलं तर पाप जाणार नाही पण पाप आपलं समाप्त होत असतं पण आपलं गेलेलं पाप नेमकं कुठं राहील गंगेमध्ये गेलं संपणार नाही ते त्याच्यामुळे तीर्थ सुद्धा प्रत्येक तीर्थाचं असंच आहे मला सर्व तीर्थ असे पुन्हा मलिन होतात पण त्या तीर्थालाही पवित्रता कशाने ते